स्वरा स्वीट डिलाइट्स मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। गणपतीचे आगमन लवकरच होणार आहे आणि ह्या गणेशोत्सवासाठी मी तुमच्यासाठी खास अशी उकडीच्या मोदकांची रेसिपी आणली आहे, तर चला पाहूया। आपण मोदकाच्या सारणाचे साहित्य बघूया। इथे आहे खवलेला ओला नारळ आणि मी दोन वाट्या घेतलंय। एक वाटी आहे चिरलेला गुळ, मी बारीक करून घेतलाय। एक चमचा साजूक तूप आणि एक चमचा वेलची जायफळ पूड। आपण वरच्या आवरणाचे साहित्य बघूया। त्यासाठी आपल्याला हवंय तीन वाटी तांदळाचं पीठ, हे आहे दूध एक वाटी आणि दोन वाटी पाणी। तुम्ही दुधाऐवजी तिन्ही कप पाणी पण वापरू शकता। इथे आहे तूप एक चमचा आणि मीठ पाव चमचा। सारणासाठी एका पॅनमध्ये मी आधी खोबरं घालून घेईन। खोबऱ्यानंतर त्यात आपण घालूया गूळ आणि आपण हे छान ढवळून घेऊया। आपल्याला हे मिश्रण गूळ विरघळेपर्यंत ढवळत राहायचं आहे आणि गॅस बारीक करून आपल्याला हे मिश्रण ढवळायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपलं गूळ विरघळायला सुरू झालंय, तरी पण त्यात थोडेसे खडे आहेत। आता आपण अजून एक 5 ते 10 मिनिटं ह्याला छान परतून घेऊया। ह्या सारणात आता आपण घालूया वेलची पूड। वेलची पावडर बरोबर आपण ह्यात एक चमचा साजूक तूपही घालूया। इथे तुम्ही पाहू शकता आपलं सारण तयार होत आलंय, पण हे अजून थोडंसं ओलसर वाटतंय, तर आपण ह्याला अजून थोडं परतून घेऊया। तुम्ही इथे पाहू शकता आपलं मिश्रण सुकलंय आणि आपलं सारण आता तयार आहे। आपण आता हे छान थंड करून घेऊया। इथे एका पॅनमध्ये आता मी 2 कप पाणी गरम करत ठेवणार आहे। त्यात मी 1 कप दूध घालणार आहे। त्यात मी घालणार आहे 1/2 चमचा मीठ आणि ह्यात आपण घालूया 1 चमचा साजूक तूप। आता आपण हे मिश्रण छान ढवळून घेऊया आणि या मिश्रणाला उकळी काढूया। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या या मिश्रणाला उकळी येते। आता मी गॅस थोडा बारीक करेन आणि आता त्यात आपण घालणार आहोत आपलं तांदळाचं पीठ। इथे मी तांदळाचं पीठ घातलंय आणि आता या मिश्रणाला आपण छान ढवळून घ्यायचं आहे। आणि आपण आपला गॅस पण आता बंद करूया। आता मी ही उकड 10-15 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहे। आता 15 मिनिटं झाली आहे आणि आपण आता आपलं हे पीठ एका परातीत काढून घेऊया। आता आपण आपली ही उकड मळून घेऊ आणि मळताना तुम्ही मध्ये मध्ये थंड पाण्यात ही हात बुडवू शकता, कारण की ही उकड खूपच गरम आहे। तुम्ही मध्ये मध्ये तेलाचा हात लावून किंवा हाताला तूप लावून ही मळू शकता। इथे तुम्ही पाहू शकता आपला गोळा मळून तयार झाला आहे आणि आता आपण आपले मोदक करायला घेऊया। आणि एका वेळेस सगळी उकड नाही घ्यायची असेल तर थोडी उकड काढून आपण झाकून ठेवू शकतो, जेणेकरून ती सुकणार नाही आणि ती गरमच राहील। इथे तुम्ही पाहू शकता की मी गोळे तयार करून घेतले आहेत आणि आता बोटांनी मी त्याची वाटी तयार करून घेते। मी तुम्हाला पुढे दुसरी सोपी पद्धत ही दाखवते मोदक बनवण्याची। आणि अशी वाटी तयार केल्यावर त्यात आपण आपलं तयार झालेलं सारण भरूया। तुम्ही पाहू शकता आपलं सारण किती छान बनलंय। अशा आपल्याला कळ्या काढायचे मोदकाच्या। हा मोदक खास माझी आई तुमच्यासाठी बनवून दाखवते। आज माझी आई आणि मी आम्ही दोघी मिळून हे मोदक तयार करणार आहोत। तुम्ही पाहू शकता किती सुरेख मोदक तयार झालाय। अशाच प्रकारे आपण आणखीन मोदक बघूया। आता मी तुम्हाला दुसरी सोपी पद्धत दाखवेन। इथे तुम्ही पाहू शकता मी एक गोळा घेतलाय आणि मी पोळपाटाला थोडंसं तेल लावते।
आणि आता आपण ह्याची एक छोटीशी अशी पुरी लाटून घेणार आहोत। ही पद्धत फारच सोपी आहे। ज्यांना बोटांनी पारी बनवण्यास जमत नसेल त्यांनी ही पद्धत वापरावी। इथे तुम्ही पाहू शकता आपली ही पारी तयार आहे आणि आता मी ह्यात थोडंसं सारण भरणार आहे। इथे तुम्ही पाहू शकता मी दोन बोटांच्या मध्ये घेऊन अशी चिमटी काढणार आहे जेणेकरून आपल्या ह्या कळ्या येतील छान। अशा प्रकारे सगळीकडे आपण ह्या कळ्या तयार करून घेऊया। आपल्या कळ्या आता तयार आहेत आणि आता आपण हलक्या हाताने हे सारण थोडेसे खाली दाबून घेऊन या कळ्या एकत्र आणायच्या आहेत। इथे तुम्ही पाहू शकता आपला सुरेख असा मोदक तयार आहे। इथे तुम्ही पाहू शकता एक स्टीलचा टोप ठेवला आहे मी आणि त्यात मी थोडं पाणी ठेवलंय। त्याच्यावर आपण ही जाळीवाली चाळण ठेवली आहे स्टीलची आणि त्यात मी हळदीची पानं ठेवली आहे आणि ह्यात आपण आपले मोदक उकडून घेणार आहोत, वाफवून घेणार आहोत। ह्याच्याऐवजी तुम्ही मोदक पात्र किंवा कुकरमध्येही मोदक वाफवून घेऊ शकता। ही हळदीची पानं मी घेतली आहेत आणि त्यावर ठेवून आपण आपले मोदक वाफवणार आहोत। जर तुम्हाला ही पानं नाही मिळाली तर तुम्ही केळीची पानंही वापरू शकता आणि जर तीही नाही मिळाली तर तुम्ही एक स्वच्छ रुमाल ओला करून त्यावर तुम्ही मोदक ठेवून वाफवू शकता। आपले मोदक तयार आहेत आणि आता ते आपण वाफवण्यास ठेवूया। इथे तुम्ही पाहू शकता मी सगळे मोदक लावून घेतलेत आणि आता त्याच्यावर झाकण ठेवून हे मी अर्धा तास छान मध्यम गॅसवर वाफवून घेणार आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपले मोदक उकडून तयार आहेत। आपण आपला गॅस बंद करून हे मोदक ताटात काढून घेऊया। आपले नैवेद्याचे उकडीचे मोदक तयार आहेत।